पाठवायचा आहे घनसोली संघ. पंच दत्तदा थोडस क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं आहे. सलामीची जोडी जुई नगर संघाकडून आपण पाहू शकता. स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? आणि नॉन स्ट्राईकला राहुल. रोशन. स्ट्राईकवर आपण पाहू शकता मुकेश याला आणि त्याच्या जोडीवर नॉन स्ट्राईकवर आहे तो रोशन राहुल सॉरी राहुल. आणि पाच षटकांचा सामना असल्या कारणाने दोन षटके फिल्डिंग डिस्ट्रिक्शनचे आपण पाहू शकता. दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आपण आपल्याला पाहायला मिळतील. एक पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने ओके लॉंगॉपच्या दिशेने आणि एक पाहिलं तर काउकॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहू शकता. एक डावखऱ्या हाताचा फलंदाज मुकेश आणि त्याच्यासमोर पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येते तो घनसोली संघाकडून रोशन. तसेच इथं आमच्या गावचे चांगले व्यक्तिमत्व तसेच उत्कृष्ट समालोचक ज्यांच्याकडे भरपूर अशी माहिती असणारे जे बंधू राकेश तांडेल यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं कमिटीतर्फे हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक रोशन मुकेश याच्या समोर एक डावखरी हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा गोलंदाज एक अशा प्रकारे गोलंदाजी करतोय रोशन मुकेश याच्या समोर. आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकतोय रोशन मुकेश याच्यासाठी. फेकलाय तिथं खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. ओ चांगला चेंडू होता तेवढा चांगला फ्लाईंगच्या दिशेने खेळून काढला होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. पण फेकी थोडी गच्चाला असल्या कारणाने तेवढा धावची संधी होती ती संधी गमावली आहे मुकेश याची. पहिल्याच चेंडूवर सांघिक बळी मिळाला असता पण थोडं फेकी गचाला आल्या कारणामुळे जीवदान मिळतोय मुकेश याला पहिल्याच चेंडूवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोशन याचा मुकेश याच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. पण एक धावसंख्या काही पोचू रोखू शकला नाही आणि मुकेश स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं खातं खोलतोय एकने आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते एकने. श्री गणेश होतोय संघाच्या धावसंख्येचा एकने. पहिले षटक पहिल्या सामना आजच्या दिवसातील नवीन प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो जुईनगर वर्सेस घनसोली बी. घनसोली बी क्षेत्ररक्षण करताना पहिला षटक रोशन याच्या हातात सोपवले कर्णधाराने चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने जिथं क्षेत्ररक्षण थोडं दूरवर असल्याकडे रोखण्यात यश मिळत नाही आणि चेंडू जातो लॉंग ऑनच्या सीमारेषा पार चार धावांसाठी. पाहिले दोन चेंडू पाहिले तर पूर्णपणे रोखून ठेवलं होतं तर रोशन याने मुकेशला. पण जसा जसं राहुल स्ट्राईकवर येतोय तसं पहिल्याच चेंडूवर लॉंगॉनच्या दिशेने चौकार खेचून काढतोय चांगली फलंदाजी चांगली सुरुवात करतोय रोशन. चांगलेच मागच्या चेंडूवर चांगला चौकार पाहायला मिळाला राहुल याच्या बॅटमधून. तो चाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर पण थोडासा रनिंग मध्ये गुरफलत डेड बॉल पंच डिक्लेअर करतायत. पुन्हा एकदा रोशन तयार राहुल याच्यासाठी. राहुल ज्याने मागच्या चेंडूवर एक चांगला चौकार खेचून आपली स्वतःचं खातं खोललं होतं आणि संघाला पाचवर पोचवलं होतं तोच राहुल. पुन्हा एकदा लो फुलटॉप चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर लॉंग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक तैनात
चांगली पकड आणि चांगली फेकी इथे म्हणता येईल. पहिला षटक चालत असताना मला वाटते दुसऱ्या धावाच्या वळवत नाहक बली पडतोय तो मुकेश याचा. काही आवश्यकता नव्हती कारण आतापर्यंत पाहिलं तर पहिलाच षटक चालू आहे आणि एक चौकारी आला होता. म्हणजे चांगली सुरुवात चालली होती जुनगर संघाची पण नाहक बली पडतोय तो मुकेश याचा. चौथी धाव घेण्याच्या नादात एक धाव पूर्ण झाली होती दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे तेवढी चांगली फेकी तेवढं चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि धावचीच्या बलिबा स्वरूपात मुकेशला परतीचा रस्ता दाखवत आहेत ते घनसोली 20 संघ आणि मुकेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानात प्रेमनाथ. प्रेमनाथला आपण पाहू शकता मैदानात येणार स्ट्राईकला आपण त्यांना पाहू शकतो आणि स्ट्राईकला आहेत राहुल ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत आणि 5 धावसंख्याचं योगदान दिलंय ते आपल्या संघासाठी आणि चांगली सरासरीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते रोशन याच्याकडून. पहिलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक म्हणलं मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नियमित फलंदाजांकडून केलं जातं कारण क्षेत्ररक्षक फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ असतात पण तरी पूर्णपणे बांधून ठेवले ते रोशन यांनी आणि चांगला चेंडू एकदम गुड लेंथवरील चेंडू मारण्याचा प्रयत्न राहुल याचा पण बॅटवर काय आला नाही तेवढं चांगलं एस टी रक्षकांकडून कुठलीही चुकी नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आणि धाव संख्या आहे मला वाटते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 अवघ्या 6 चांगलं षटक एकदम बांधून ठेवलं पूर दोन्ही फलंदाजाला पहिले एक चौकार खाल्यानंतर पुन्हा एकदा सरळ गोलंदाच्या डोक्याच्या वरून फटका खेचला जाऊन चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि पहिला षटक फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक 10 धावा म्हटलं तर चांगलं षटक म्हणता येईल कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक क्षेत्ररक्षक नसतात 2 क्षेत्ररक्षक आणि ज्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या दिशेला आपल्याला गोलंदाजी करावी लागते असं पाहिलं तर 10 धावा म्हणजे काही जास्त म्हणता येणार नाही आणि चांगलं एकदम सरासरीचं षटक इथं फेकतो रोशन आणि एक समाप्तीच्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती जुईनगर संघाची 1-10. ओके बोल पुढचा आवाज आपले आमचे मित्र आणि चांगले उत्कृष्ट समालोचन ज्याच्याकडे पूर्ण माहिती असलेले असे राकेश दादा. 67 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून आपल्या आगरी कोल्यांचा आराध्य दैवत तसे समस्त हिंदुस्थानचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज एकवीरा माती की जय. त्यांच्या स्मृती चषकामध्ये मी राकेश तांडेल आपल्या सर्वांचं सर्व क्रिकेट रसिक सर्व खेळाडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे सर्वच प्रेक्षकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अंतिम टप्पा आहे अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. चांगली स्पर्धा 3 दिवसीय जी मेहनत घेतलेली आहे 30+ क्रिकेट करावे गावातील सर्वच खेळाडूंनी त्यांच्या मेहनतीला रंग येताना पाहाल आजच्या या दिवसामध्ये. यस अमित कडू चांगलं समालोचन नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग गुणलेखक देखील त्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आणि जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र विश्लेषण आणि समालोचक देखील त्यांचा आवाज पोहोचत असतो. तोपर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक आहे टुवर्ड्स द गोलंदाज येतोय गोलंदाजच्या मार्कवर तेजस मिस्टर तेजस गणसोली ब संघ खेळतोय 30+ क्रिकेटचा हा एक चांगला सोहळा आपण पाहतोय. हा फटका बॅटची कडा घेतली चेंडू गेला शॉर्ट कव्हर पॉईंट नोमेन्स लँडमध्ये एकच धाव सरासरीचा आणि साजेसं क्रिकेट. मला वाटतं जुईनगर 30+ संघ खेळतोय गोलंदाज तेजस स्ट्राईक एंडला येतोय प्रेमनाथ बघूया चांगली एक धावसंख्या सेट केल्यानंतर सेट करावी लागेल. यस राहुल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा तेजसचा पाहतो डावकुऱ्याचा गोलंदाज चांगला ऍक्शन आहे हलकासा टॅप हलकासा पुश केला चेंडूला परिवर्तित केली दिशा आपण पाहिलं चेंडू गेला कावा कॉर्नरमध्ये तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आपण पाहतोय. या 2 धावसंख्येनं धावफलक देखील पुढे सरकतंय जुईनगर 30+ संघाचं एकूण धावसंख्या 13 1-13. थोडीशी संत पण सरासरीची सुरुवात अमित कारण सकाळचं सत्र आहे हवामान प्रत्येक मिनिटाला मात्र या मैदानावर बदलते. दरम्यान तेजेश बघा काय
धावगती आहे गोलंदाजीची, चांगला ॲक्शन देखील आहे त्याचा डावखुऱ्याचा गोलंदाज। हा फटका काय देखना फटका होता, कलात्मक स्ट्रोक, आपल्या हाताचा वापर केला, आपल्या मनगटाचा वापर केला, थोडासा डावा पाय पुढे काढला आणि फक्त दिशा परिवर्तित केली फटक्याला, पॅडल स्वीप, आणि हा फटका डीपी स्क्वेअर लेगचं क्षेत्र सहजरित्या पार करण्यामध्ये यश। सुरेख फटका पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटचा मी म्हणेन। या सहा धावसंख्या, या चार धावसंख्येनं संघ देखील पुढे सरकतो, संघ पोहोचतो 1-17 घरामध्ये। आपण पाहताय 30+ क्रिकेटचा हा अतिशय दैदित्यमान सोहळा, 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता, चांगलं मैदान, अतिशय दर्जेदार अशी खेळपट्टी आणि चांगलं 30 यार्डचं आपण पाहताय आणि पूर्ण सीमारेषा। रोनक टांडेल, जर आपण हजर असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। रोनक टांडेल, यस सर। तर थोडासा बॅकफूटवर जातं, लेग स्क्वेअर कट, कव्हर पॉईंटचं ते क्षेत्र होतं, दोन्ही क्षेत्ररक्षकांचं ती गॅप साधण्यामध्ये यश। मात्र आपण पाहतोय फलंदाज लगातार दोन चेंडूवर दोन चांगले फटके। टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही आपण नेहमीच पाहतो षटकाराला महत्व आहे, पण चौकारांना अतिशय त्याच्यापेक्षा जास्त महत्व आहे। कधी कधी धावा या एका चांगल्या फटक्यावर या चार धावा मी म्हणेन। सुरेख फलंदाज आता मात्र लयबद्धता सापडलेली आहे फलंदाजीची। हा फटका आता मात्र थोडासा बीमर होता, थोडीशी फ्लायटेट दिलेली, चेंडू केला मिड ऑन मध्ये, एकच धाव, एक धावसंख्येनं संघ पोहोचतोय 22 वर, 1-22। आता मात्र धावसंख्येला चांगला आकार दिला, मागच्या 3 चेंडूमध्ये 9 धावा 2 चौकारच्या साह्यानं आपण पाहिलं जुईनगर 30+। अजूनही पॉवर प्लेचं षटक आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे, थोडंसं दडपण नेहमीच या षटकांमध्ये फेस करतात गोलंदाज। हा फटका चांगला अलॉंग द कार्पेट सरळ स्ट्रेटिट होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय, अडवतोय, धावा अडवल्या मी म्हणेन या फटक्यामध्ये, चांगला फटका होता। षटक संपलं आणि या षटकाचं विश्लेषण आपण पाहताय 2 षटकाच्या समाप्तीनंतर जुईनगर 30+ 1-22 11 सरासरी गाठण्यामध्ये यश मात्र या ठिकाणी मिळते। चांगलं क्रिकेट आहे गणसोली 30+ आणि जुईनगर 30+। यस, चांगलं संगीत देखील आहे, मला वाटतं PTCचं लाईव्ह टेलिकास्ट आहे। PTCने एक लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांचा एक रेकॉर्ड देखील मागच्या 2 वर्षापूर्वी केला होता, त्याच्याबद्दल देखील बोललं जाईल। पनवेल टेनिस क्रिकेट PTC त्यांची देखील टीम सज्ज आहे आणि आमचा आवाज नेहमीच पोहोचवतात टकोबा डेकोरेटर्स, मिस्टर रवी मात्र। चांगला आवाज, चांगली साऊंड क्वालिटी देखील आहे। साई सिद्धी केबल नेटवर्क, इंटरनेट नेटवर्क यांच्या माध्यमातून देखील ही इंटरनेटची सेवा पुरवली जाते आणि 30+ क्रिकेटचे सर्वच खेळाडू करावे गावातील त्यांच्या मेहनतीचं हे फलित आहे। नवीन गोलंदाज स्टुअर्ट आपण पाहताय, गणेश, मिस्टर गणेश 3रा षटक हातालतोय, बघूया आता मात्र पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक, ती मर्यादा संपलेली आहे तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक इनला। हा फटका चांगला कलेक्शन, चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, काहीसं क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी कमजोर फेकी, थोडासा तिथे अप्रोच जो होता क्षेत्ररक्षकाचा लेझी अप्रोच मी म्हणेन, चेंडूवर थोडासा लेट गेला 2-3 सेकंद, त्याच्यामुळे फेकी केल्यानंतर 1 धावेचं परिवर्तन, मात्र 2 धावेमध्ये आपण पाहिलं संघ पोहोचतोय 24 घरामध्ये 1-24। स्ट्राईक इनला राहुल, चांगली आपली 2 चौकाराच्या साह्याने एक चांगली खेळी उभारतोय फलंदाजी मधले 3 चौकार। हा नजाकत होता फटक्यामध्ये, चेंडू येतोय डीपी शेक्षा कवर्स मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट, फेकी, 2 धावा, मात्र हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच ही 3री धाव परिवर्तित होईल, पुढीच 3 मध्ये रूपांतर होते। खराब खेळ, दडपण फेस करतायत मला वाटतं गणसोली 30+ बी संघ चे क्षेत्ररक्षक। 27 धावसंख्येला आता मात्र पुढे आपण पाहतो एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न 5 षटकांच्या सामन्यामध्ये, कारण या मैदानावर 100 देखील गाठलेले आहे 5 षटकांमध्ये। 27 धावसंख्येला चांगला आकार, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज गणसोली 30+ ब संघाचा। हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात, वाईट दंडित केलेला आहे, खूपच बाहेरचा चेंडू। 1 धावसंख्येनं संघ देखील, संघाचा धावफलक देखील पुढे सरकतोय 28।
हा चेंडू आता मात्र लयबद्धता तो टप्पा खेलपट्टीवर पडल्यानंतर थोड़ा सा चेंडू खाली राहिला आणि यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी। निर्धाव चेंडूची एका चांगल्या चेंडूची समाप्ती आपण पाहिली। पुन्हा एकदा गोलंदाज तयार गणेश हलका सा बैकफूट वर जातोय लेट कट करण्याचा प्रयत्न। टाइमिंग फसलो चेंडू सिली मिड ऑफ मध्ये स्वतः यष्टी रक्षक धावला होता हिट करण्याचा देखील प्रयत्न होता मात्र एक धाव या एक धाव संख्येने संघ पोहोचतोय 28-29 एक बाद 29 सरासरीचं क्रिकेट मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा मर्यादा संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक गोलंदाजीचं। हा चेंडू टप्पा पडतोय काय सुरेख गोलंदाज काय चांगली ऍक्शन आहे अचूक टप्पा पाहिला आपण। निर्धाव चेंडूची समाप्ती एका चांगल्या चेंडूची समाप्ती एका डावपुरा गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी पाहण्यासारखी नेहमीच असते। आता मात्र टायमिंग फसला स्वतः यष्टी रक्षक धावतोय झेल टिपतोय दुसऱ्या विकेटचं पतन 2-5-28 2-29 नवीन फलंदाज चांगली शरीर यष्टी आहे यस मिस्टर मनोज जुईनगर 30+ संघाचा हा फलंदाज संपली वर यस 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावपलक जुईनगर 30+ 2-29 याचं पुढचं विवरण मिस्टर अमित। हॅलो 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे जुगाव संघाची 2-29 आणि आता संघाकडून चौथं वैयक्तिक पहिलं षटक जेवून कोण येते बघूया। सचिन हॅलो हॅलो उजव्या हाताचा गोलंदाज त्याला टोंडेन वंडेन डाऊनच्या स्वरूपात आलेला प्रेमनाथ पहिला चेंडू चिन्याचा आणि ब्लॉक ओव्हर चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतो पहिल्या चेंडूवर आपल्या आणि प्रेमनाथला परतीचा इशारा देतोय चांगली गोलंदाजीची सुरुवात सचिन याच्याकडून पहिला चेंडू ब्लॉक ओव्हर चेंडू प्रेमनाथला काही समज झाला नाही आणि उद्दिष्ट उद्ध्वस्त करतो त्रिपुरा यस आदरणीय मोहन ठाकूर तांडेल यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर यायचं आपण उपस्थित आहात व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद लुटायचा आहे धन्यवाद। पहिले चेंडूवर प्रेमनाथला परतीचा इशारा दाखवल्यानंतर त्याची जागा वरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येते मोहसिम चांगली सुरुवात आपल्या षटकाची करतोय सचिन सचिन पहिला चेंडू प्रेमनाथ याला यॉर्कर फेकला आणि त्याच्या त्रिफला उद्ध्वस्त केला दांडी गोल त्याची जागा बरी करून काढण्यासाठी आपण पाहू शकता स्ट्राईकवर नवीन फलंदाज मोशीन एक नवा नौखा फलंदाज सचिन याच्या माऱ्यासमोर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पण लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा अवंतर धावसंख्येला सुरुवात अवंतर धावसंख्येत भर संघाच्या धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 30 पुन्हा एकदा सचिन टू मोसिम चांगला फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय चेंडू अडवेपर्यंत 2 धावसंख्या काही रोखू शकला नाही आणि या 2 धावसंख्येने धावसंख्येत थोडीसा भर होते धावसंख्या पोहोचते 32 चांगली गोलंदाजी पाहते पाहायला गेलं तर
चौथे षटक चालू आहे आणि हा या मैदानाचा इतिहास पाहिला तर इथे मोठमोठे फटके, कारण इथे वातावरण प्रत्येक चेंडूमध्ये चेंज होतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय असं मला काही समजला नाही आणि मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, पण सरळ फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय सचिन आणि निर्धाव संघाची सांगता होते इथे धाव संख्या स्थगित, बोल बोल क्या सगळे 32 पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लो फुलटॉस चेंडू होता पण मोसीमच्या बॅटवर काय आला नाही आणि तेवढं चांगलं यष्टी रक्षण, कुठल्याही चुकी यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षण करताना दिसत नाही आणि पुन्हा एकदा दुसरा डॉट चेंडू निघतोय मोसीम याच्या समोर, सचिन हवेत केलेला चेंडू बॅट चेक करा आणि चुकी करतो, एक साधा सोपा लोण्याचा गोला कॅच होता झेल होता तो साधा सोपा झेल सोटो एकशे रक्षक लाटे, एखाद्या खेळाडूची प्रशंसा केली की थोडी हवेत उठत आहेत, तसंच काय पाहायला मिळाला दोन चेंडूवर चांगले एष्टी रक्षक पाहिल्यानंतर एक साधा सोपा झेल सोडतोय आणि त्याचा मोबदला मोसम खेळून काढतोय लॉगॉनच्या दिशेने, तिथे फक्त एकच धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता मनोज याचा पण त्याला मोसीम नकार देतोय आणि ती चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती फक्त 33 33 पाहायला गेले तर तसं कमीच आहे, कारण या षटका या मैदानाचा इतिहास पाहिला तर दोन दिवस आम्ही पाहतोय तर 80-85 धावा ही 5 षटकात कमी पडतायत, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावसंख्या जमवाव्या लागतील. आम्ही घनसोली संघ पाहिला तर एक मजबूत संघ, मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे, तर त्यांच्या समोर तुम्हाला जास्तीत जास्त मला वाटते 5 षटकामध्ये 50 प्लस तरी धावसंख्या जमवाव्याच लागतील. धावसंख्या 33 आणि गोलंदाज नितीन. अंतिम शेवटचा हाणामारीचा षटक या इनिंग मधील घेऊन येतोय तर नितीन या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातो आणि त्यासाठी स्ट्रायकर आहे तो नवीन आलेला फलंदाज मोसीम, ज्याला एक जीवदान मिळालं मागच्या षटकामध्ये एक साधा सोपा झेल इष्टी रक्षक याने सोडला, तो मोसीम बघूया आपल्या जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय. पहिला चेंडू खेळून काढलाय शॉर्ट लॉंगॉनच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकतोय, तोपर्यंत एकच धाव एकाच धाव समाधान मानावं लागतंय आणि प्रथमच मला वाटतंय स्ट्रायकर येते मनोज टू डाऊनच्या स्वरूपात आला होता पण प्रथमच स्ट्रायकर येतोय सचिन याच्या माऱ्यासमोर. नितीन याच्या माऱ्यासमोर बघा किती मोठे स्वतः कर्णर आहेत, म्हणजे कर्णधाराची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. लो फुलटॉस चेंडू खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेने एक तिथे क्षेत्ररक्षक तैनात चेंडू उचलतो फेकतोय चांगलं गॅदर आहे तिथे एष्टी रक्षकाच मिळालं, फक्त दोन धाव संख्या मिळाल्या, दोन धाव संख्येने संघ पोचतो 36 वर. आता शेवटच्या इनिंग मधील मला वाटतंय चार चेंडू शिल्लक, यामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार मनोज स्ट्रायकर आहे त्याला करावेच लागतील, कमीत कमी दोन तरी मोठे फटके यायला हवे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भीमर चेंडू होता पण त्याचा काही फायदा उचलता नाही आणि चांगला फटका चांगला गच्चल एष्टी रक्षणाचा फायदा इथे मिळतोय तो मनोज याला, कारण एक साधा चेंडू सोडून देते तिथला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या मोबदला चार या धावसंख्या मिळतात मनोज याला, म्हणजे धावसंख्या थोडीशी बर होते, धावसंख्या पोहोचते 40 वर 40. अजूनही तीन चेंडू शिल्लक, मला वाटते कमीत कमी 10 धावसंख्या आल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकते प्रत्येक षटकामध्ये 10 धावसंख्येचा, कारण 50 धावसंख्या एक फायटिंग स्कोर म्हटली जाऊ शकते या मैदानावर 5 ओव्हरी मागे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा लो फुलटॉस तो क्षेत्ररक्षक, पण आता कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही, चांगलं कलेक्शन तेवढं चांगली फेकी आणि दुसऱ्या धावाच्या दुसरी धाव घेताना बाद होते मोसीम. मला वाटतंय मनोज स्वतःकडे
मंडळ वाद होते मग क्रॉसिंग झालं नव्हतं तोपर्यंत मला वाटतं एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाजाने आणि मनोज बाद होते आणि मनोजाची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येते शशिकांत शेवटचे अंतिम तीन चेंडू शिल्लक या इनिंग मध्ये नानमारीचं षटक फक्त एक चौकार वगळला ते पण मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे तर एकदम उत्कृष्ट गोलंदाजी रीतीने याची म्हणायला लागते स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आणि हा दुसरा गली गडी बाद येतोय तू चल मैं आया अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते ती जुगाव संघाकडून आणि मौसम ही बाद होते शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील जोगाव संघ जुनगर संघ ड्रेसिंगच्या अभाव कारणामुळे तुम्हाला दोन धावांची पॅनल्टी इथे बसलेली आहे आधीच धावसंख्या कमी आणि त्यात हे दुसरं म्हणजे दुष्काळात 13 महिना आणि धावसंख्या झालेली आहे 41 41 आणि शेवटचा चेंडू मला वाटतं या इनिंग मधील असेल आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे एक डावखुरी आताचा फलंदाज वैभव नितीन याच्या मारासमोर चांगली गोलंदाजी नितीन करतोय एक चौकार वगळला ते क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे तर एकदम सरासरीची पूर्णपणे बांधून ठेवले त्याने फलंदाजांना जुनगर संघाच्या पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळून काढलाय गलीच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा 1+1 अशी दोन धावसंख्या मिळतील संघाला आणि पुढील चेंडू मला वाटतं फ्री हिट असेल आणि फ्री हिट खेळण्यासाठी वैभव ही स्ट्रायकर आहे एक डावखुरी आताचा आणि शेवटचे चेंडू आणि नवीन फलंदाज येतोय अनिल ज्याला आपण नॉन स्ट्रायकर पाहू शकता आणि या षटकात या इनिंग मधील मला वाटतंय शेवटचा चेंडू आहे नितीन याचा त्याला तोंड येईल वैभव नितीन तयार वैभव तयार आहे लो फुलटच चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि दोन धावसंख्या काही रोखू शकला नाही दोन धावसंख्येने धावसंख्या झाली 5 षटकांच्या समाप्तीनंतर जोगाव संघाची 45 श्रीनगर संघाचा कर्णधार मनोज परत ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये यायचंय आणि याच्यानंतर ज्या सामना रंगणार आहे ऐरोली विरुद्ध शिरोना ए तर दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपले कर्णधार नाण्यासाठी पाठवायचे आहेत डीजे
यस अमित आपण पहिला पहिले इनिंगचा खेल शिरवणे ए 30 प्लस आणि ऐरोली 30 प्लस दोन्ही संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतोय आमच्या व्यासपीठावर आपण टॉस करण्यासाठी यायचं शिरवणे 30 प्लस ए संघ आणि ऐरोली यस शेवटच्या षटकात पेनल्टीचा उल्लेख केला होता दोन धावांचा ती तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे कारण जुईनगर संघ मला वाटतंय नवीनच दाखल झालेला स्पर्धेमध्ये याची देखील नोंद कन्सोली संघाने घ्यायची दोन्ही पंचांनी देखील घ्यायची आहे दत्ता मेहर आमचे सचिन साहू यस याच दरम्यान आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय आजच्या घडीचा सर्वात आघाडीचा समालोचक नितेश भोईर आणि आमचे बंधू कैलाश म्हात्रे यांनी या दोन भूमिपुत्रांनी मिळून एक यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे प्रेक्षक नावाचा यूट्यूब चॅनल लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनल आहे सर्वांनाच विनंती करतो त्यांच्या सपोर्ट करता आपण लाईक करायचं आहे त्या यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब देखील करायचं याच दरम्यान शिरवणे ए विरुद्ध ऐरोली दोन्ही संघाच्या संघनायकाला या व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय चला सामन्याकडे वळतो अतिरिक्त वेळ घेऊ नका पंचांना देखील मी निर्देशित करतोय आज दोन सामने अतिरिक्त आहेत शेवटचा दिवस आहे एक सेमीफायनल एक फायनल त्याच्यामुळे वेळेचं बंधन असेल कारण आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होतोय आणि मग षटकांमध्ये कपात करावी लागते प्रेक्षक नावाचा यूट्यूब चॅनल आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या या करावे गावातील दोन भूमिपुत्रांनी बनवलेल्या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा यस कन्सोली संघाचे दोन्ही फलंदाज आपण पाहताय खेळपट्टीकडे प्राचारण करताना दोन्ही पंच दत्ता मेहर सचिन साहू काय अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा आणि हे चेहरे आपण नेहमीच पाहता नाईट क्रिकेटमध्ये पनवेल रायगडमध्ये उरण आणि पनवेल या शहरामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नाईट क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये प्रोफेशनल पंच म्हणून त्यांची नोंद देखील झालेली आहे मागील या तीन वर्ष चार वर्ष मी पाहतोय चांगलं चित्र आहे आनंदमयी चित्र आहे कारण आमचे दत्ता मेहर आणि सचिन साहू तसे गुरुनाथ पाटील आमचे उदयजी तांडेल शशी मेहर सारसोले गावचे भूमिपुत्र हे पंच व्यावसायिक दर्जा प्राप्त आणि येत्या काही वर्षांमध्ये देखील मला वाटते क्लब क्रिकेटमध्ये देखील त्यांनी त्यांचा चेहरा आम्हाला पाहायला मिळाला MCA पॅनलमध्ये देखील त्यांनी जावं हीच अपेक्षा असेल यस संदीप भोईर आपण देखील या व्यासपीठाकडे यायचं आहे आमचे अतिशय चांगले खंदे समर्थक सामन्याकडे वळतोय आपण जर पाहिलं धावपलक टार्गेट जर पाहिलं एकूण धावसंख्या धावपलकावर लागल्या 46 45 आणि 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे टुवर्ड द स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला जातो सलामीचे दोन्ही फलंदाज कन्सोली संघाची खूप मोठी परंपरा देखील आहे या कन्सोली गावामध्ये टेनिस क्रिकेटची याच गावातून पहिली ओपनची क्रिकेट स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती मिस्टर सचिन हा फटका पहिला फटका फसलाय टायमिंग फसलं चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये थोडासा चेंडू मिस करतो की काय हा झेल सोडतो की काय असं वाटलं होतं मात्र पूर्णपणे सातत्य ठेवलं नियंत्रण ठेवलं चेंडू हवेमध्ये थोडा दिशा परिवर्तित करत होता कारण हवेचा परिणाम आहे त्याच्यामुळे एक सुरेख क्षेत्ररक्षण चांगला जज कॅच मी म्हणेन शॉर्टकेस्ट कव्हर्स मिड ऑफच्या त्या क्षेत्रामध्ये सुरेख पहिल्याच यश या ठिकाणी संपादित करतोय गोलंदाज राहुल मिस्टर राहुल पहिलं यश मात्र हे यश मात्र क्षेत्ररक्षकाला जाईल कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता सचिन मात्र माघारी परततोय शिरवणे संघ ऐरोली संघ शिरवणे ये आणि विरुद्ध अपक्ष मला वाटतं ऐरोली दोन्ही संघाच्या करंदाला विनंती करतोय शिरवणे संघाचा करंदा प्लीज सर या आपण टॉस करण्यासाठी कारण आज अतिरिक्त दोन सामने आहेत बक्षीस समारंभ देखील आहे टुवर द नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनच्या रूपाने म्हटलं जातं बघूया फलंदाज जातोय पप्पू मिस्टर पप्पू चांगली शरीरयष्टी आहे
स्ट्राइकिंगला जातोय सलामीचा फलंदाज महादेव बघूया पहिले यश मात्र झेलबाच्या रूपाने संपादित केलं जुईनगर संघाने चांगली ऍक्शन आहे गोलंदाजीची कुणाल्याची चांगला रिदम देखील दिसतोय बघूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय करामत करतोय गोलंदाजी मधली चेंडू आपण टप्पा शॉर्ट आर्म पुल अलॉंग द कार्पेट चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट त्या क्षेत्रामध्ये एकच धाव वैयक्तिक फलंदाजीचं खातं खोललं गेलं संघाचं देखील आपण पाहता गणसोनी 30+ संघाचं एक या धाव संख्येनं 1-1 संत पण साजेसा बघूया खेळ कारण टार्गेट आपण पाहिलं तर 46 धावांचं पप्पू मिस्टर पप्पू वन डाऊन चेंडू पाण्या आला फलंदाज नवीन फलंदाज सुवर्ध बघूया स्ट्राईक एंडकडे हा चेंडू चांगला फटका चांगला हिट चेंडू होता थोडासा खोलवर टप्प्याचा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक चांगला फटका तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण होते फेक ही होते दोन धावा परिपूर्ण करतात दोन्ही फलंदाज या दोन धाव संख्येनं वैयक्तिक फलंदाजीचं खातं खोलतोय आणि संघ पोहोचतोय 3-1 काय आकर्षक ट्रॉफीज पाहतोय 3 दिवस त्या ट्रॉफीचा देखील उल्लेख होतोय या स्पर्धेचा प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून आकर्षक चषक चांगली स्पर्धा हा चेंडू लेट कट गॅप साधली चेंडू येतोय गली डिपिश गली थर्डमॅनच्या क्षेत्र ट्रॅव्हल करेल हा फटका चांगला दैदित्यमान फटका मी म्हणेन क्रिकेटचा जाण आणि क्रिकेटचा परिपूर्ण अभ्यास असलेला हा फटका कारण चेंडू टप्पा पडला थोडासा उसली घेतल्यानंतर थोडासा इनस्विंग झाला होता लेट बॅकफुटवर जाऊन लेट कट केली बॅटची मात्र कडा लागली एज लागला आणि शॉर्ट गलीचं क्षेत्र ते घेरलं आणि सीमारेषा पार करतो थर्डमॅनचं या चौकारनं आता मात्र धावसंख्या चांगली आकारमय होताना पाहतोय आपण 7 या 7 पप्पू वैयक्तिक 6 धावांची केली 2 चेंडूवर साकार करतोय पुन्हा एकदा तोच चेंडू तोच फटका मार आता मात्र कट करायचा होता स्क्वेअर कट करायचा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये मारायचा होता टप्पा पडल्यानंतर थोडासा गती पाहिली या चेंडूवर निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या 7 हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर पाहतोय या चेंडूवर गोलंदाजचा टप्पा पडला उसली घेतला हा जोर आहे त्याच्या मनगटातला आणि खांद्यातला चांगला रिदम पूर्ण गोलंदाज पाहायला मिळाला जुईनगर संघाच्या वतीनं मिस्टर कुणाल 1-7 राहुल मिस्टर राहुल या शिरवणे हे संघ विरुद्ध ऐरोली प्लीज शिरवणे संघाला विनंती करतोय नाणेफेक करून घ्यायची आहे अतिरिक्त वेळ वाया जातोय त्याच्यामुळं या सामन्या या इनिंगच्या अगोदरच नाणेफेक झाली पाहिजे धावसंख्या 47 धावांचा टार्गेट सेट झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 साजेसा खेळ पाहतोय जुईनगर संघाचा नवीन गोलंदाज टुवर्ड द कपिल जुईनगर सेक्टर 24 सेक्टर 25 तो परिसर जुई गाव अग्रिकोल्यांची अर्ध दैवत एकविरा मातीची पालखी देखील संपन्न झाली मागच्या काही दिवसांमध्ये तोच जुईनगर गाव हा चेंडू बॅटची कडा चेंडू येतो थर्डमॅन मध्ये अलॉंग द कार्पेट सीमा रेषा पार हा चौकार महादेव याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार या चौकारनं मात्र आपण पाहताय धावपलक दुहेरी अंकामध्ये पुढे सरकतय 11 घरामध्ये बघा काय परंपरा आहे जुईनगर गावामध्ये सर्वात मोठी पालखी आपल्या आई एकविरा मातेची संपन्न झाली यशस्वीरित्या संपन्न देखील झाली कारण जुईनगर गावाचा उल्लेख जर केला तर बरीच वर्ष मैदान परिपूर्ण नाही आहे त्यांच्याकडे मात्र रेल्वे कॉलनीच्या त्या मागच्या बाजूला एक पूर्ण परिपूर्ण असं मैदान देखील त्यांना मिळालेलं आहे आता त्या मैदानात प्रॅक्टिस करतात की नाही ते माहीत नाही आमच्यापर्यंत यस कारण बरीच वर्ष मला वाटतं 30-40% मैदान असलेल्या त्या अमृता नंदमय स्कूलच्या मैदानावर खेळत असताना आपण पाहिलेलं आहे यस पुन्हा एकदा आगामी चेंडू हा चेंडू आता मात्र थोडासा यष्ट्या कव्हर करायचा होता काहीतरी वेगळा फटका पॅडल स्वीप करायचा होता यष्ट्या कव्हर करून दडपण हाणण्याचा हाय पॅडवर लागला हलकंसं पायचितचं देखील अपील या ठिकाणी आपण पाहिलं डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची समाप्ती
चांगल क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या की 11 वर स्थगित आहे, स्तिमित आहे, कुंठित आहे. 46 धावांचं टार्गेट आपण पाहताय. हा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाचा वापर केला. चांगला हिट, सरळ स्टेटिट होता, चांगलं टायमिंग देखील साधलं होतं या फटक्यामध्ये. चांगलं क्रिकेट खेळपट्टीवर आणि मैदानावर आपण पाहताय. फक्त आणि फक्त एकच धाव, धावसंख्या 12. पुन्हा एकदा आता मात्र पप्पू, हा चेंडू बॅकफुटवर जातो, लेट कट केली चेंडू, याला कव्हर पॉईंट मध्ये काहीसं क्षेत्ररक्षण फेकी. चांगलं क्रिकेट, फक्त एक धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक. 13 संत खेळ आपण पाहतोय, मात्र सरासरीचा साजेसा खेळ, कारण 46 धावांचं थोडंसं माफक जरी टार्गेट असलं अमित, तरी सकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे हवामध्ये हवामानामध्ये कमालीचा अमूलाग्र बदल या वातावरणामध्ये आपण पाहतोय. यस, गोलंदाज चांगला, गोलंदाज चांगली ॲक्शन आहे कपिल याची. हा चेंडू फ्रंट फुटवर आला, स्वतःला ब्लॉक होल करून घेतला चेंडू. चेंडूचा टप्पा पाहिला तर यथोचित टप्पा, खोलवर टप्प्याचा थोडासा शफल झाला होता, फ्रंट फुटवर आला होता फलंदाज, त्याच्यामुळं त्याच्याकडलं कुठलंच उत्तर नव्हतं या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये देखील गॅदर केला चेंडू, सिली मिडॉनमध्ये होता. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगलं साजेसं सातत्यपूर्ण अशी ही गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय कपिल याच्या माध्यमातून. हा चेंडू आता मात्र आपण पाहिला, आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्पा, ब्लॉक चेंडू, अस्त्र क्रिकेटचं वापरलं आणि लगातार 3 चेंडू. चांगली गोलंदाजी, सरासरीची गोलंदाजी पाहिली. यस, या व्यासपीठावर आपण पाहतोय शिरवणे ये 30+ विरुद्ध ऐरोली, असा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मी विनंती करतोय मोहन ठाकूर तांडेल अदमीय नाना यांच्या शुभ असते हा टॉस केला जाईल. कैलासवासी कांचन स्मृती चषकामध्ये शिरवणे ये आणि ऐरोली असा आगामी सामना खेळवला जाईल. यस, कॅमेरा या व्यासपीठाकडे आपण जरासा कॅमेरा, आमचा लाईव्ह टेलिकास्ट, नाणेफेकीचा कॉल केला जातोय. यस, अँड द कॉल इज छापा हेड. मला वाटतं ऐरोली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. यस, तोपर्यंत सामन्याकडे खेळपट्टीकडे घेऊन जातो आपला सर्वांना, सर्वच क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, युट्यूबवर लाईव्ह पाहणाऱ्या सर्वच क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 13, सरासरीची गोलंदाजी आहे, फाईट बॅक करण्याचा प्रयत्न आहे जुईनगर संघाचा. चांगली क्षेत्ररक्षण देखील तेवढीच 7 परिपूर्ण आपण पाहताय गोलंदाजांना. नवीन फलंदाज मिस्टर मोहसिन, यस मोहसिन, पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं मर्यादा संपलेली आहे. 2 षटकं, चांगली षटकं पाहिली आपण जुईनगर संघाच्या वतीनं. हा फटका चेंडू हवेमध्ये आहे, झेलबादची शक्यता आणि हा झेल सोडतोय. डीपी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सोपा झेल पप्पू, याला हे पहिलं जीवदान मी म्हणेन. येणारा काल ठरवेल हा झेल या सामन्याचं चित्र कसं स्वरूप बदलतंय ते पाहायला मिळेल. या 2 धावसंख्येनं गणसोली संघ पोहोचतोय 15-15. दरम्यान मोहसिन आता मात्र हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, कॉलेजचा अभाव मात्र सुरेख जजमेंट. शॉर्ट मिड ऑन मध्ये, मिड ऑफ मध्ये आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक धावत होता, मात्र अंतिम त्या काही सेकंदामध्ये गोलंदाजाने तो झेल टिपलेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला गॅदरनेस आपण पाहिला, चांगला झेल पाहिला आणि दुसऱ्या विकेटला परतावा लागेल. पप्पू बाद 2-15. यस हर्षद 30+ गणसोली संघाचा, गणसोली संघाबद्दल बोललं गेलं, गणसोली गावाबद्दल देखील बोललं गेलं. खूप मोठी परंपरा देखील आहे संगीत क्षेत्राची, तसेच क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. नाईटचा विचार केला तर त्या सामंत विद्यालयामध्ये, सॉरी त्या विद्यालयामध्ये गणसोलीच्या नाईट स्पर्धा बऱ्याच झालेल्या आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी सुरुवात देखील त्यांच्याकडून झालेली मी म्हणेन या टेनिस क्रिकेटमध्ये नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा आगामी चेंडू मोहसिन, याला पहिलं यश. हा चेंडू खोलवर टप्पा, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, मिड ऑन मध्ये फेकी करतोय. चांगलं कलेक्शन आहे, चांगलं बॅकअप आहे गोलंदाजाचं देखील.
एकच धाव धावसंख्या 16 आपण पाहतो 2-5-16 अजूनपर्यंत सातत्य गोलंदाजीचं प्रभुत्व या खेळपट्टीवर या तिसऱ्या षटकाच्या या आपण पाहताय जुईनगर संघाचं चांगलं क्रिकेट नवीन फलंदाज टुवर्ड द टू डाऊनच्या रूपाने चौथ्या क्रमांकावर हर्षद यस जर क्षेत्रक्षांची रचना पाहिली तर मिडॉनमध्ये काहीतरी रणनीती ठरलेली आहे कारण चेंडूचा टप्पा पाहिला तर थोडेसे ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्यामध्ये लो बीमर फुलटॉस टाकण्यामध्ये कल आहे त्याच्यामुळे तो क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे चांगली रणनीती आहे ही क्षेत्ररक्षणाची हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टंप पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येते वाईट 42 रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण जर पाहिलं ICC पॅनलचे त्याच धर्तीवर आपला टेनिस क्रिकेट खेळलं जातं मात्र काही नियम हे अबाधित असतात पंचांवर देखील आणि कमिटी मेंबरवर देखील आगामी चेंडू तयार हा चेंडू आता मात्र हिट चांगला हिट मात्र आत्मविश्वास कमी चेंडू उंची घेतोय हवेमध्ये आणि झेलबाद व्हॉट अ रनिंग कॅच सुंदर देखणा चांगला आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा झेल आहे मी म्हणेन संगीत भक्तिमय असं संगीत आपण देखील ऐकताय धन्यवाद धन्यवाद चांगलं क्रिकेट आपण पाहतो जुईनगर संघाचा 46 धावांचा टार्गेट सेट झाल्यानंतर गोलंदाजीची ही पूर्णपणे या ठिकाणी प्रभुत्व त्या खेळपट्टीवर पाहतोय नवीन फलंदाज रोशन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हर्षल टप्पा पडला चेंडू उचली घेतला मला वाटतं जास्तच बाउन्स केला चेंडूला त्याच्यामुळे चेंडू दंडित केलं जातं पंचांच्या माध्यमातून एक वॉर्निंग देखील दिली जाते सचिन साऊ यांचा हा निर्णय होता दरम्यान वाईट आगामी चेंडू तयार बघा पूर्णपणे व्हेरिएशन देखील आहे गोलंदाजीमध्ये हा चेंडू आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये झेल घेण्याचा कुठलाच प्रयत्न नाही चक्कवतोय चेंडू टप्पा पडला आणि डोक्याच्या वरनं गेला आणि हा डिपी सी मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चौकार धावसंख्या 22 अजूनही 24 धावांची गरज आहे किती बॉल राहिलेले 13 बॉल 24 46 धावांचा टार्गेट आहे या सचेंडू हवेमध्ये आहे मिड ऑन मध्ये त्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक अरे झेल कलेक्ट केला होता बॅलेन्स गेला अनबॅलेन्स झाला आणि पडला मला वाटतं मैदानावर आणि झेल निसटला 2 धावा ना या 2 धाव संघटना संघ पोचतो 24 धावसंख्या धावपळकावर आपण पाहताय 3-24 आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे असं टार्गेट आपण समीकरण पाहताय असं हे गणिती समीकरण देखील आहे सामना स्पीड अप करा प्लीज सर दोन्ही पंच सर्व खेळाडूंना मी विनंती करेन 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण साजेसा क्रिकेट जुईनगर संघाच्या वतीनं चांगला फाईट बॅक आहे गोलंदाजीचं क्षेत्ररक्षणाचं यस 12 चेंडू आणि 22 धावांची पॅनलाइज केलं होतं त्या 2 धावांचा जो निर्णय होता गणसोली संघ
तो माघार घेतलेला आहे कारण नवीन संघ आहे त्याच्यामुळे आपण देखील आम्हाला सहकार्य करायचं आहे। नवीन खेळाडू आहे काय निर्णय हे आमच्या आयोजकान कमिटी मेंबरकडे देखील असतात त्याकरता मी क्षमाशव मागतोय कमिटीच्याकडे। पहिल्यांदा आम्ही अनाउन्समेंट केली होती दरम्यान 12 चेंडू आणि 22 धावा नवीन गोलंदाज स्टुअर्ट आपण पाहताय गोलंदाज वैभव हा चेंडू थोडासा सफल होतोय फ्रंट फुटवर येतोय फटका हवेमध्ये आणि जलबाद लगातार चांगलं सातत्य आहे त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे आणि चौथ्या विकेटचं पतन 4/24। यस धन्यवाद आणि आमच्या 30+ संघाचे गोविंद सोलंकी यांचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहताय। अल्प पहाराची अल्प प्रहारची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था देखील चांगलं योगदान आहे गोविंद सोलंकी। नवीन फलंदाज स्टुअर्ट आपण पाहताय प्रवीण स्ट्राइक इनला महादेव सलामीचा फलंदाज एक हाती झुंज खेळतोय बघूया या सामन्यामध्ये टार्गेट अचीव करतो की नाही पाहायचं आहे। 11 चेंडू 22 धावा असं समीकरण। हा चेंडू अलॉंग द कार्पेट चांगला फटका आहे चांगला टायमिंग देखील आहे डीपीश मिड विकेट डीपीश स्क्वेअर लेग त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होतंय फेकी होतंय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। धावसंख्या आपण पाहताय 26 घरामध्ये 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असं हे गणिती समीकरण आपण पाहताय। यस गोलंदाज वैभव ऑन टू द धावपूर्व्या त्याचा गोलंदाज हा चेंडू शपल केला फ्रंट फुटवर आला चेंडू खेळपट्ट्यांवर होता खेळपट्टीवर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करून मारण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत। बॅटची कडा घेतली असेल एक धावसंख्या गणसंघ पोहोचतोय 27 9 चेंडू आणि 19 धावा प्रत्येक चेंडूवर आपण पाहताय 9 चेंडू आणि 19 धावा चांगला खेळ आहे जुईनगर संघाचा चांगली गोलंदाजी आहे। आता मात्र हा चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी पंच मात्र आमच्यापर्यंत इशारा करतात हा चेंडू अवांतर थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला हा चेंडू 28 धावसंख्या 28 4/28 गणसोली 30+ ब संघ हा चेंडू हा फटका चेंडू येतोय मिड ऑन मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होतंय चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप केलं होतं क्षेत्ररक्षकानं मात्र 2 धावा पूर्ण करताना पाहताय दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर या 2 धावसंख्येनं कंसोली संघाचा धावपळक पुढे सरकते 30 या धावसंख्येवर चांगला सामना होताना पाहताय रंगतदार लढत होताना आपण पाहतोय। आठ चेंडू आणि 16 धावांची गरज आहे हा चेंडू फुल टॉस मारलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि झेलबाद चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्रिकेट। चांगला खेळ आपण पाहतोय जुईनगर संघाचा कारण जेवढी जेवढी चांगली गोलंदाजी आहे आम्ही तर तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय परिपूर्ण अशी 7 हे कॉम्बिनेशन चांगलं आहे। कुठली गाडी प्लीज टू व्हीलर कोणाची असेल तर मैदानाच्या खेळपट्टीकडे आपण या मैदानाच्या परिक्षेत्रामध्ये घेऊ नका प्रदर्शनीय मैदान आहे तिथं पार्किंगची व्यवस्था देखील आहे त्या ठिकाणी लावायची आहे प्लीज। 7 चेंडू आणि 16 धावा हा चेंडू टप्पा पडतोय थोडासा गती परिवर्तित असा चेंडू होता
बैच या पट्ट्यात मात्र निर्धाव चेंडू समाप्ति या षटकाची समाप्ति आणि षटकाचे विश्लेषण जस तर अतिरिक्त वेल घेऊ नका प्लीज सामना स्पीड अप ठेवायचा आहे आजच्या दिवसामध्ये मी वारंवार उल्लेख करतोय फायनलचा अंतिम दिवस आहे दोन अतिरिक्त सामने आहेत आता मात्र समीकरण पूर्णपणे या षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा दिल्या आणि दोन महत्त्वपूर्ण असे बळी मिळवले निर्णायक षटक या सामन्यातील आपण पाहिलं वैभव याच्या माध्यमातून त्याला साथ मिळाली ती षटकांची चांगली परिपूर्ण अशी साथ आता मात्र सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज नवीन गोलंदाज अलंकार प्लीज बाइक स्कूटी जी दिसते मैदानात आलेली तिला बाहेर ठेवा बाहेर पार्क करा अलंकार मिस्टर अलंकार स्ट्राइक बघूया गोलंदाजच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल सिक्स डिलिव्हरी टू गो या सामन्यातील सहा चेंडू सोळा धावांची गरज असं समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे 46 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर ही चांगली गोलंदाजी जुईनगर संघाचा हा चांगला खेळ जुईनगर संघाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दत्ता याची देखील आठवण होते मला काय खेळ त्याने केलेला आहे मंगेश काय फलंदाजी आणि गोलंदाजीचं कॉम्बिनेशन होतं ते त्यांचा देखील वारंवार सहकार्य जुईनगर संघातील सर्वच खेळाडूंना मिळतं लाभतं हा फटका चांगला फटका आहे चांगला हिट आहे चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करतोय काहीसा फुटवारचा वापर केला क्षेत्ररक्षकाने दुसरी धाव घेण्याचा आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी करता आला नाही थोडस रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलिंगचा अभाव आहे दोन धावावर मात्र या दोन धावसंख्येने धावपळ पाहताय 32 घरामध्ये पाच चेंडू आणि 14 धावांची गरज आहे बघूया चांगला अतिशय चांगला सामना हा चेंडू चेंडू गेला सिली मिड ऑफ मध्ये स्वतः गोलंदाज धावतोय बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडूवर बॅटची कडा लागली ज्या अंगावर आदळला आणि चेंडू गेला फलंदाजच्या अंगावर आदळल्यानंतर चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये एकच धाव चांगला टप्पा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय जुईनगर संघाच्या गोलंदाजांची अलंकार चार चेंडू आणि 13 धावांची गरज एखादा चौकार एखादा षटकार पूर्णपणे या सामन्याचं चित्र पलटू शकतोय फलंदाज तो अर्धा स्ट्राईक एंडला आपण पाहताय तेजस हा चेंडू सरळ सोडून दिला पंचांचा अतिरिक्त चेंडूचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय व्हाईट चेंडूचा इशारा येतोय या अतिरिक्त चेंडूने एक धाव पुढे सरकेल धावसंख्या 34 चार बाला चार चेंडू आणि 12 3 चौकार किंवा 3 चेंडूमध्ये 2 षटकार बघूया एखादा चौकार किंवा षटकार आला तर पूर्णपणे चार चेंडू आणि 12 धावा हा फटका शॉटम पूल होता दुसरा झेल सोडलेला आहे त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षकाने खराब क्षेत्ररक्षण फेकी होतोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करताना पाहता दोन्ही फलंदाज काही होऊ शकतं या सामन्यामध्ये या दोन धावसंख्येने धावपळक 36 आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे अजूनही सामन्यामध्ये फाईट बॅक आहे गणसोली संघ बघूया 3 चेंडू आणि 10 धावा अंतिम टप्पा या सामन्यातील आपण पाहताय यस गोलंदाज अलंकार चला सामना स्पीड अप 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आपण पाहताय सरळ सोडून देतो आउटसाइड द ऑफ स्टंप आउटसाइड द लेग स्टंप निघाला हा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू अतिरिक्त धावपंच दंडित करतायत 37 धावसंख्या 3 चेंडू आणि 9 धावांची गरज बघूया थोडासा दडपण फेस करतोय अलंकार गोलंदाजीमधला थोडासा कॉन्फिडन्स कारण एक झेल सुटल्यानंतर अतिरिक्त दडपण नेहमीच आपण पाहतो गोलंदाजांवर
चांगला फटका आहे त्या क्षेत्रामध्ये जातोय डीपी स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये जातोय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होतोय दुसरी धाव पूर्ण करताना तिसरी धाव पूर्ण होईल चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये या तीन धावसंख्येनं संघ पोहोचतोय 40 वर आपण पाहतोय धावपळक 40 च्या घरामध्ये आता मात्र मर्यादित दोन चेंडू आणि सहा धावांची गरज आहे बघूया हा सामना अतिशय रोमहर्षक पालखीने चालली ग एक वीरा माऊली ग निरवट पालखीने चालली ग एक वीरा माऊली ग धन्यवाद मिसे आई माऊलीचे हे गीत काय सुमधुराचं संगीत आहे काय लयबद्ध असा आवाज आहे जादूमयी आवाज बघूया दोन चेंडू आणि सहा धावांची गरज आहे असं समीकरण आपण पाहता मात्र अतिरिक्त वेल देखील सामन्यामध्ये घेतला जातो याची देखील नोंद घ्या दोन चेंडू आणि सहा धावा टू ऑफ द स्ट्राइक इनला येतो तेजस महादेव हा फटका सलामीचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये आहे झेलबात निर्णायक झेल आणि टिपतो दोन झेल सोडल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये मला वाटतं क्षेत्रक्षक परिवर्तित केला होता बदल केला होता त्या क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्रामध्ये डीपी स्क्वेअर मध्ये हा झेल निर्णायक झाला असता मात्र झेलबात अजूनही धन्यवाद अजूनही सामना बॅलेन्स आहे मी म्हणेन कारण या खेळपट्टीवर आम्ही अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे एका चेंडूमध्ये षटकार लागलेला पाहिलेला आहे शेवटच्या षटकावर शेवटच्या चेंडूवर पाच सहा धावा ची आवश्यकता असताना अनेक वेळा षटकार लागलेला पाहिलेल्या खेळपट्टीवर आणि या मैदानावर एक चेंडू आणि सहा धावांची गरज नवीन फलंदाज तुवर द नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय तेजस चला लवकर अतिरिक्त वेळ घेऊ नका विनगर संघ प्लीज एक चेंडू आणि सहा धावांची गरज आहे चला एक चेंडू आणि सहा धावांची गरज प्लीज विनगर संघ एक चेंडू आणि सहा धावांची गरज आहे सामना रोमहर्षक आहे काही होऊ शकतंय शेवटच्या चेंडूवर अलंकार गोलंदाजच्या मार्कवर ऑन टू द गोलंदाजच्या बहळ्यावर फलंदाज तेजससाठी तेजस बघूया तू अलंकार एक चेंडू आणि सहा धावांची गरज आहे आपण पाहताय जुईनगर 30+ विरुद्ध गणसोली 30+ ब फटका आणि हा चेंडू येतोय लॉंग ऑफ मध्ये आणि आज चौकार एका धावेने मात्र गणसोली संघ या ठिकाणी पराभूत होताना आपण त्या सामना काही झाला असता आणि या चौकारानं गोविनगर संघ विजयी हार्ड लक बॅड लक गणसोली संघ लगेच मी ऐरोली संघाला विनंती करतो ऐरोली आमला